मुक्त शिक्षण प्रणाली एक सामाजिक चळवळ आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळं ज्यांची शिक्षणाची दारं बंद झालेली आहेत किंवा ज्ञान मिळवायचे आहे अशा सर्वांना संपूर्णपणे संधी उपलब्ध करून देणारी ही एक समृद्ध ज्ञानगंगा आहे यामुळेच या, या विद्यापीठामध्ये बंदीजन कष्टकरी कामगार महिला भगिनी आर्थिक परिस्थिती नाजूक असणारे सर्वजण शिक्षण घेतात एक मोठा वर्ग आहे जो नोकरीमध्ये बढती मिळावी म्हणून सुद्धा मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असतो किंवा या ठिकाणी ऍडमिशन घेत असतो परंतु या ठिकाणी ऍडमिशन घेणाऱ्या सर्वांच्याच इच्छा पूर्ण होतात का हाच आपला आजचा चर्चेचा विषय की मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन सर्वांची स्वप्न पूर्ण होतात का नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पार्ट टाइम आणि करस्पॉन्डन्स कोर्स आपल्या देशामध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये सुरू झाला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आपल्या इथं पहिली या पॉलिसीमुळं मुक्त शिक्षणाला एका युनिव्हर्सिटीच्या रूपाने आणि फुल टाइम स्टेटस देण्याच्या रूपाने पावलं टाकली गेली आणि मग त्याच्यानंतरच बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हैदराबाद जे आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू झालं पाठोपाठ इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी याची देखील सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान झाली सेकंड एज्युकेशन पॉलिसी जी आली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्याच्यानुसार असं ठरवण्यात आलं की उच्च शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे आणि प्रत्येक राज्यामध्ये एक मुक्त विद्यापीठ हे असायलाच पाहिजे आणि त्याला धरूनच एकोणीसशे एकोणनव्वदमध्येच महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे सुरू झालेलं होतं या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये दरवर्षी जवळपास दोनशेहून अधिक कोर्सेस हे विद्यार्थ्यांना ऑफर केले जातात आणि दरवर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन देखील घेतात एक लाख विद्यार्थी ते देखील मुक्त विद्यापीठामध्ये आणि हा काही जोक नाहीये मग इतके सारे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेण्याचं कारण काय आहे फार सोपी कारण आहेत बघा ही कारण की या विद्यापीठामध्ये जर का ऍडमिशन घ्यायचं असेल तर मार्कांची काही अट नाही आहे अगदी कमीत कमी मार्कवाला विद्यार्थी देखील या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो याशिवाय ज्यांना ग्रॅज्युएशनमध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि घरच्यांनी आता शिक्षण थांबवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील किंवा अशा कोणत्याही उमेदवारासाठी मुक्त विद्यापीठाची दारं ही खुली असतात याशिवाय मुक्त विद्यापीठ जो कोर्स ऑफर करतो तो असतो कोणता डिस्टन्स लर्निंगचा याच्यामुळं कॉलेजला जाण्याचं कंपल्शन नाही मग ह्याचा फायदा कुणाला होणार जो कष्टकरी वर्ग आहे ज्यांना नोकरीमधून अजिबातच वेळ मिळत नाही आणि आपल्या महिला भगिनी देखील ज्यांना घर सांभाळून स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू जी मुक्त विद्यापीठाची आहे ती म्हणजे एकदा तुम्ही फी भरली की फी भरल्यानंतर अगदी मोजक्याच दिवसामध्ये तुमच्या घरी त्या वर्षी नेमका कोणता अभ्यास करायचा आहे या संदर्भातलं मटेरियल घरपोच येऊन पडतं आता खूप छान सुविधा ही त्यांनी दिलेली आहे आणि उद्देश काय मग नेमका ह्या मुक्त विद्यापीठांमागचा प्रत्येकाला समान संधी उपलब्ध व्हायला पाहिजे प्रत्येकाला पुढं जाण्यासाठी योग्य ती संधी भेटायला पाहिजे नवीन करिअर ऑप्शन्स उघडण्यासाठी देखील या ओपन युनिव्हर्सिटीच्या शिक्षणाचा उपयोग होतो याशिवाय जर का कुणाला वाटत असेल की मला अगोदर कमी मार्क पडले होते ही या ठिकाणी ॲडमिशन घेईन मी अजून जोरदारपणे अभ्यास करेन चांगले मार्क मिळवेन आणि कुठल्या तरी अजून मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा परदेशामध्ये जाण्याची माझी संधी जी आहे ती शोधेन मग उद्देश फार चांगले आहे अजिबात त्याच्यामध्ये कुठेही काही आपण किंतू परंतु काढू शकत नाही मग असं असून देखील या ओपन युनिव्हर्सिटी समोर काही ना काही समस्या आहेत इथं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर समस्या ह्या आहेतच जॉब मिळेल का याची खात्री बिलकुल नाहीये अगदी ज्यांना गव्हर्नमेंट जॉब साठी जे इंटरव्ह्यूला जातात म्हणजे पहिली स्टेज क्लिअर केलेली आहे आणि आता इंटरव्ह्यू द्यायचा आहे माझ्या मित्राचा अनुभव सांगतो की तो ज्यावेळेस त्याने काय केलं परीक्षा क्लिअर केली आणि नंतर त्याचा इंटरव्ह्यू होता मग इंटरव्ह्यूच्या वेळेस ज्यावेळेस फर्स्ट डेस्क जो असतो तो असतो कागदपत्र तपासणी संदर्भातला मग ज्यावेळेस त्याने त्याची फाईल कागदपत्र तपासणीला दिली तर त्याचं डिग्री सर्टिफिकेट होतं ते मुक्त विद्यापीठाचं मग त्याच्या तिथे बसलेले जे कोणी अधिकारी होते त्यांनी पुढचा जवळपास दिवसभर घेतला की नेमकं ह्याला ही पुढची इंटरव्ह्यूची प्रोसेस जी आहे ही कम्प्लीट करता येते का आणि ही डिग्री व्हॅलिड आहे का जर का मुक्त विद्यापीठाला सरकारने दिलेली आहे सरकारनेच दिले सांगितलेलं सरकारने आहे की हे आपलं काय आहे शैक्षणिक धोरण आहे असं असताना देखील जर का सरकारी अधिकाऱ्यांपशीच या विषयीची पूर्णपणे अनभिज्ञता असेल त्यांना या विषयाची माहिती नसेल तर बाकी ठिकाणी काय परिस्थिती असेल हे तुम्ही समजून घेऊ शकता अजून या ठिकाणी विद्यार्थी देखील काही प्रमाणात जबाबदार आहेत बघा काही जण जे आहेत काही जण म्हणण्यापेक्षा फार मोठा वर्ग असा आहे की फक्त डिग्री मिळवायची आहे म्हणून या ठिकाणी ॲडमिशन घेतात आणि ह्याच्यामुळं होतं काय जो एक चांगला उद्देश आहे मुक्त विद्यापीठासंदर्भातला त्याचा दर्जा जो जो आहे तो प्लस मायनस होतो कुणामुळं होतो विद्यार्थ्यांमुळे होतो आणि तिथं काही लेक्चर्स जे आहेत तुम्हाला दर्जेदार लेक्चर्स हे मिळतातच काही त्याच्यासाठी काही मोजक्याच सेंटर्सवरती तशी सुविधा उपलब्ध आहे मटेरियल तर इतकं उत्तम दर्जाचं आहे की जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे आहेत मेनली यू पी एस वाले ते विद्यार्थी तर इग्नूचं मटेरियल इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचं इंग्लिशवालं मटेरियल आणि जर का मट मराठीतून अभ्यास करणारे आहेत तर ते वाय सी एम यूचं मटेरियल रेफर करतात अक्षरशः तेवढ्या मटेरियल पुरतं देखील काही काही जण तिथे ॲडमिशन घेतात कारण की त्या मटेरियलचा दर्जा हा तितका चांगला आहे आणि असं तुम्हाला दिसणार नाही अभ्यास करणारे विद्यार्थी कुठली तरी एक नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे रेग्युलर शिक्षणवाली आणि तिथलं मटेरियल घेता येत नाही पण इग्नू आणि वाय सी एम यू इथलं मटेरियल घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे या विद्यापीठांसाठी मुक्त विद्यापीठांच्या ज्या परीक्षा आहेत ह्या देखील अतिशय स्ट्रिक्ट वातावरणामध्ये होतात असं बिलकुल नाही की मुक्त विद्यापीठाचं आहे म्हणून मुक्त रान द्यायला पाहिजे असं नक्कीच नाही आहे मग या ठिकाणाहून डिग्री भेटल्यानंतर पुढे काय हा फार मोठा प्रश्न आहे या डिग्रीला खरं तर समान महत्व आहे परंतु समाजामध्ये मनावी तशी प्रतिष्ठा मिळताना दिसत नाही पदवीधर हा पदवीधर आहे आणि याच्यामुळेच एक समाज म्हणून आपल्याला अजून फार मोठी या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये प्रगती करण्याला वाव आहे ओपन युनिव्हर्सिटीकडे किंवा तिथल्या डिग्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन येणाऱ्या काळामध्ये दे, गव्हर्नमेंटवाल्यांना देखील आणि प्रायव्हेट सेक्टरला देखील सगळ्यांनाच बदलावा लागणार आहे कारण की कुणीही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन कशासाठी घेतो त्याची कारणं वेगवेगळी आहेत कुणाला घरच्या परिस्थितीमुळं काम करणं गरजेचं आहे पुढचं शिक्षण कंटिन्यू करू शकत नाही पार्ट टाइम जॉब करू शकत नाही फुल टाइम जॉब करायचं आहे पण शिक्षण देखील कंप्लीट करायचं आहे अशांसाठी ज्या महिला भगिनी आहे ज्यांचं शिक्षण काही कारणांमुळे अर्धवट राहिलं त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होते आणि असेही खूप जण आहेत की ज्यांना सर्व काही व्यवस्थित आहे परंतु त्यांच्यामध्ये तितकं पोटेन्शियल आहे की ते पुढे जाऊ शकतात पण निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याजवळ त्या पद्धतीची डिग्री नसल्यामुळं त्यांना संधी मिळत नाहीये असे सर्वजण किंवा हायक एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसतो मी सुरुवातीला म्हणलं तसं की या युनिव्हर्सिटी मधून जे कोणी पदवीधर होतात त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे आणि याशिवाय त्यांना योग्य ती संधी देखील मिळाली पाहिजे जर का रेग्युलर अभ्यास करणारे बघितले आणि ओपन युनिव्हर्सिटीवाले बघितले तर ओपन युनिव्हर्सिटीवाल्यांना एक एज आहे बघा म्हणजे एक त्यांना फायदा देखील आहे रेग्युलर कॉलेजला जायचं नाही जर का तुम्हाला मोकळा वेळ भेटतोय त्या मोकळ्या वेळामध्ये स्वतःवरती तो वेळ दे, देता येऊ शकतो त्याच्यातून कुठलं ना कोणतं स्किल डेव्हलपमेंट नक्कीच करता येऊ शकतं शेवटाकडे येताना एकच सांगतो की या डिग्रीला आणि हे डिग्री करणाऱ्या सर्वांना योग्य ती संधी आणि योग्य तो सन्मान हा मिळालाच पाहिजे कारण की ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणारे इच्छा आहे म्हणून ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स घेत नाहीत तर त्यांच्या आजूबाजूची परिस्थितीही अशी असते की ज्याच्यामुळे त्यांना ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं आणि खूप सारे असे आहेत तुमच्या आजूबाजूला असतील ज्यांनी शिक्षण ओपन युनिव्हर्सिटीमधून घेतलं परंतु स्वतःचं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भातले तुमचे काही अनुभव असतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही धन्यवाद